आजच्या लेक्चरमध्ये आपण रोलिंग मोशन ही कन्सेप्ट बघतोय आणि या कन्सेप्टमध्ये आपण रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीची टोटल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करतोय. आता विद्यार्थी मित्रांनो, रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीची टोटल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करत असताना या मोशनसाठी रिक्वायर्ड असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा चर्चा करू. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची असलेली पहिली गोष्ट आणि ती म्हणजे इन्क्लाइन प्लेन. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्स इतकी हाईट असलेला आणि तिथे इतका अँगल ऑफ इन्क्लिनेशन असलेला एक इन्क्लाइन प्लेन घेतलाय आणि हा जो इन्क्लाइन प्लेन आहे ह्या इन्क्लाइन प्लेनच्या टॉपमोस्ट पोझिशनला स्फिअर असेल किंवा व्हील असेल या दोन्ही बॉड्यांपैकी एक बॉडी त्या ठिकाणी ह्या इन्क्लाइन प्लेनच्या टॉप मोस्ट पोझिशनला त्या ठिकाणी आपण कन्सिडर केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इन्क्लाइन प्लेनच्या टॉप मोस्ट पोझिशनला असलेली ही जी बॉडी आहे ह्या बॉडीचं मास कॅपिटल एम इतकं आहे, तर ह्या बॉडीची रेडियस कॅपिटल आर इतकी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एच इतक्या हाईट वरती असलेली ही बॉडी ज्या वेळेस रोलिंग मोशन परफॉर्म करते तेव्हा त्या रोलिंग मोशन मध्ये अर्थातच आपल्याला आणखी दोन मोशन विचारात घ्यावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, एच एवढ्या हाईट वर असलेली ही बॉडी रोलिंग मोशन परफॉर्म करते याचाच अर्थ ही बॉडी परफॉर्म करत असलेली रोलिंग मोशन त्या ठिकाणी दोन मोशनचं कॉम्बिनेशन आपल्याला असलेलं आपल्याला दिसतं. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, बॉडीची रोलिंग मोशन ज्या दोन मोशनचं कॉम्बिनेशन आहे त्यातलं पहिली मोशन आहे रोटेशनल मोशन आणि दुसरी मोशन आहे ट्रान्सलेशनल मोशन. विद्यार्थी मित्रांनो, रोलिंग मोशन परफॉर्म करणारी बॉडी रोटेशनल मोशन आणि ट्रान्सलेशनल मोशन अशा दोन मोशन परफॉर्म करत असताना या दोन मोशनसाठी आपल्याला दोन कायनेटिक एनर्जी मिळतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, या दोन कायनेटिक एनर्जीचे ऍडिशन केली की त्या ठिकाणी आपल्याला रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीची टोटल कायनेटिक एनर्जी मिळते. आणि ही टोटल कायनेटिक एनर्जी आजच्या लेक्चरमध्ये आपण फाइंड आउट करण्याचा काय करतोय प्रयत्न करतोय. आणि मग म्हणून विद्यार्थी मग मित्रांनो, या ठिकाणी आपण सांगतोय द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन इज गिवन बाय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मिळणारी टोटल कायनेटिक एनर्जी हे आता सांगितल्याप्रमाणे किती एनर्जीचे ऍडिशन आहे, दोन एनर्जीचे ऍडिशन आहे. आणि पहिली एनर्जी कोणती आहे, त्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि दुसरी एनर्जी आहे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सांगतोय टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी प्लस ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी आता विद्यार्थी मित्रांनो, टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू विद्यार्थी मित्रांनो रोटेशनल कायनेटिक एनर्जी हे अर्थातच यापूर्वी आपण अभ्यास केले आहे. आणि ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय आहे, 1/2 I ω² प्लस विद्यार्थी मित्रांनो आपण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास केली आहे. आणि ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय असते, 1/2 m v² आता विद्यार्थी मित्रांनो मग या ठिकाणी मला मिळालेली टोटल कायनेटिक एनर्जी ही 1/2 I ω² या रोटेशनल कायनेटिक एनर्जीची आणि 1/2 m v² या ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीची त्या ठिकाणी सम असलेली दिसते. आणि विद्यार्थी मित्रांनो, टोटल कायनेटिक एनर्जी लिहित असताना आपल्याला ह्या ज्या दोन टर्म्स मिळालेल्या आहेत ह्या दोन टर्म्सच्या त्या ठिकाणी आपण पोझिशन त्या ठिकाणी चेंज करू शकतोय का, करू शकतोय. आपण त्या ठिकाणी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ही
इक्वेशन का वन अपॉन टू एम वी स्क्वे प्लस वन अपॉन टू आई ओमेगा स्क्वे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मला मिळालेली v ही लिनियर वेलोसिटी आहे ओमेगा ही अँगुलर वेलोसिटी आहे i हा मोमेंटम इनर्शिया आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे मला इक्वेशन मला मिळालेलं आहे ह्या इक्वेशनला आपण काय करायचं इक्वेशन नंबर काय ते फर्स्ट आपण आता सांगितल्याप्रमाणे v ही लिनियर वेलोसिटी आहे i हा मोमेंटम इनर्शिया आहे ओमेगा है एंगुलर वेलोसिटी है मोमेंट ऑफ इनर्शिया दोन गोष्टी प्रोडक्ट पहली गोष्ट रिजिड बॉडी च मास दुसर रेडियस ऑफ डायरेक्शन स्क्वेयर प्रोडक्ट पोटेंशियल एनर्जी संदर्भातली इक्वेशन आहे
पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच। अर्थात या इक्वेशन लाइन इक्वेशन नंबर देते फर्स्ट। आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कॅपेलरी एवढं मास असणारी आणि कॅपेलरी एवढी रेडियस असणारी ही बॉडी जेव्हा रोलिंग मोशन परफॉर्म करते, तेव्हा रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या ह्या बॉडीची आपल्याला मिळणारी जी कायनेटिक एनर्जी आहे, त्या कायनेटिक एनर्जी संदर्भातलं इक्वेशन आपण यापूर्वीच फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलाय। आणि अर्थातच त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी ही आहे 1/2 mv² ((1+k²/r²). आणि हे जे इक्वेशन मला मिळाले, हे इक्वेशनला मी इक्वेशन नंबर देतोय सेकंड। आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ही बॉडी इन्क्लाइन प्लेनच्या टॉप मोस्ट पोझिशन कडून बॉटम पोझिशन कडे येते, तेव्हा या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होत जाते। असं का होतं विद्यार्थी मित्रांनो? विद्यार्थी मित्रांनो, ही बॉडी इन्क्लाइन प्लेनच्या टॉप मोस्ट पोझिशन कडून बॉटम पोझिशन कडे येत असताना या बॉडीची हाईट त्या ठिकाणी कमी 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 होत जाते। मग विद्यार्थी मित्रांनो, बॉडीची सरफेस पासूनची हाईट कमी कमी होत गेल्यामुळं साहजिकच हाईटशी संबंधित असलेली पोटेन्शियल एनर्जी डीसीटी कार्यकडे काय होते, कमी होत जाते। पण त्याच वेळेस इन्क्लाइन प्लेन वरून त्या ठिकाणी रोलिंग मोशन परफॉर्म करणारी जी बॉडी आहे, त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी मात्र काय होत जाते, इन्क्रीज होत जाते। आणि मग अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, डिक्रीजिंग पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इन्क्रीजिंग कायनेटिक एनर्जी। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सांगितल्याप्रमाणे डिक्रीज होत जाणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर इन्क्रीज होत जाणाऱ्या कायनेटिक एनर्जी मध्ये होते। आणि म्हणून या ठिकाणी एक क्वेश्चन दिसतो, डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी। आणि मग डिक्रीज होणारी पोटेन्शियल एनर्जी किती आहे, एम जी एच इज इक्वल टू इन्क्रीज होणारी कायनेटिक एनर्जी किती आहे, 1/2 mv² ((1+k²/r²). अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्या क्वेश्चन। आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मिळालेले कॅपेलियम आणि या ठिकाणी आपल्याला मिळालेले कॅपेलियम हे दोन्ही एकमेकांना काय होतील, कॅन्सल होतील। 2 right hand side divided by left hand side divided by 2 सो 2GEH इज इक्वल टू त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, p² ((1+k²/r²). अशा प्रकारे त्या ठिकाणी आपली एक गोष्ट मिळेल। आता विद्यार्थी मित्रांनो, 1+k²/r² हे या ठिकाणी मल्टिप्लाय आहे लेफ्ट हँड साइड च्या काय होईल, डिवाइड होईल। सो आपल्याला इक्वेशन मिळेल 2GEH/(1+k²/r²)((v²). आणि मग हेच इक्वेशन त्या ठिकाणी आपण व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला इक्वेशन मिळेल p² (2GEH/(1+k²/r²). आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे इक्वेशन मिळाले त्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट घेतलं की आपल्याला रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीची लिनियर वेलोसिटी मिळून जाईल। आणि म्हणून मी म्हणतोय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड। मग विद्यार्थी मित्रांनो, मग यावरून आपल्याला एक क्वेश्चन मिळेल p = √2GEH/(1+k²/r²). आणि विद्यार्थी मित्रांनो, मला कळले हे जे क्वेश्चन आहे हे आता रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीच्या लिनियर वेलोसिटीसाठी मला मिळालेले इक्वेशन आहे। आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीचं ऍक्सेलरेशन फाइंड आउट करणार आहोत।
आपण न्यूटनच्या इक्वेशन ऑफ मोशनचा देखील त्या ठिकाणी काय करणार आहोत, रेफरन्स घेणार आहोत, यूज करणार आहोत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण सांगतोय, लेट ए बी द लिनियर एक्सेलरेशन ऑफ द बॉडी बाय रोलिंग डाउन द प्लेन. या ठिकाणी प्लेन वरून रोलिंग मोशन परफॉर्म करणारी ही बॉडी आहे, त्या बॉडीचं एक्सेलरेशन आपण कोणत्या लेटरने दाखवतोय, ए ह्या लेटरने दाखवतोय. आणि हे एक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशनचा आधार घेतोय. आता तसं हे इक्वेशन काय विद्यार्थी मित्रांनो, हे इक्वेशन आहे पी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बी ही कसं वेळ असते आहे फायनल वेळ असते आहे, यू ही कसं वेळ असते आहे इनिशियल वेळ असते आहे, ए हे काय आहे एक्सेलरेशन आहे. तर एस यू रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीने काय आहे डिस्प्लेसमेंट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो रोलिंग मोशन परफॉर्म करणारी बॉडी त्यावेळी टॉप मोस्ट पोझिशन पासून त्या ठिकाणी स्टार्ट होते, त्यावेळेस अर्थातच त्या बॉडीची इनिशियल वेलोसिटी किती असते झिरो असते, अर्थातच यू काय असतो झिरो असतो. आणि मग या ठिकाणी आपल्याला मिळाले जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये काय चेंज होईल, तर त्या इक्वेशन मध्ये चेंज होईल बी स्क्वेअर इज इक्वल टू झिरो स्क्वेअर प्लस टू ए एस. आता विद्यार्थी मित्रांनो बी स्क्वेअर बी स्क्वेअर एज इट इज झिरो स्क्वेअर झिरोच असतो, झिरो प्लस टू ए एस टू ए एस. विद्यार्थी मित्रांनो टू एस हे इक्वेशनच्या राईट हँड साईडला मल्टिप्लाय आहे, हे इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडला काय होईल डिवाइड होईल. सो एक्सेलरेशन म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल ए इज इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन टू एस. आता हे जे इक्वेशन आपल्याला कळलेलं आहे त्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर काय देतो थर्ड देतो. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मिळालेली एस ही जी टर्म आहे ती एस टर्म थीटाच्या फॉर्म मध्ये नेमकी किती आहे किंवा नेमकी काय आहे हे आपण फाइंड आउट करण्यासाठी काय करतोय प्रयत्न करतोय. आणि मग हे फाइंड आउट करत असताना या ठिकाणी आपल्याला जो ट्रायंगल दिलेला आहे त्या ट्रायंगल मध्ये याची थीटाची त्या ठिकाणी अपोजिट साइड असलेली आपल्याला दिसते, या साधारिकाने हायपोटेन्यूस असलेलं दिसते. आणि मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एस फाइंड आउट करायचं असेल, अर्थातच हायपोटेन्यूसची टर्म फाइंड आउट करायची असेल, तर आपल्याला दिलेली याची टर्म आणि एस यांचा त्या ठिकाणी विचार करावा लागेल. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो याची त्याची अपोजिट साइड असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी कोणता फॉर्म्युला युज करावा लागेल साइन थीटाचा फॉर्म्युला युज करावा लागेल. आणि म्हणून मी म्हणतोय साइन थीटा इज इक्वल टू एच अपॉन एस, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. आता विद्यार्थी मित्रांनो साइन थीटा या ठिकाणी मल्टिप्लाय किंवा डिवाइड होईल, तर एस थीटा डिवाइड आहे इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, एस इज इक्वल काय मिळेल आपल्याला एच अपॉन साइन थीटा. आपण याला इक्वेशन नंबर दिली फोर. आता विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन फोर हे त्या ठिकाणी आपण इक्वेशन थर्ड मध्ये पुढवतो, आपले काय मिळेल पुढे इक्वेशन फोर इक्वेशन थर्ड. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय मिळेल ए इज इक्वल टू बी स्क्वेअर बी स्क्वेअर एज इट इज अपॉन टूला टू एज इट इज. एसच्या ठिकाणी आपण काय पुढे करतो एच अपॉन साइन थीटा. आता विद्यार्थी मित्रांनो साइन थीटा हा या ठिकाणी डिवाइड आहे, वरती जाऊन काय होईल मल्टिप्लाय होईल. सो ए इज इक्वल काय मिळेल आपल्याला बी स्क्वेअर इंटू साइन थीटा अपॉन टू एच अपॉन टू एच. पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बी स्क्वेअर संदर्भात एक मिळेलच आहे, ते आहे टू जी एच अपॉन वन प्लस ए स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आणि बी स्क्वेअरच्या ठिकाणी आपण ही टर्म त्या ठिकाणी पुढे करण्याचा काय करतोय प्रयत्न करतोय. इक्वेशन काय मिळालं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ए इज इक्वल टू बी स्क्वेअरच्या ठिकाणी काय पुढे करतोय टू जी एच अपॉन वन प्लस ए स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर.
आर स्क्वायर इंटू साइन थीटा इंटू साइन थीटा। विद्यार्थी मित्रांनो तुला टू काय होईल त्याने कॅन्सल होईल, एच ला एच काय होईल कॅन्सल होईल, या ठिकाणी जी उरले या ठिकाणी साइन थीटा उरले, जी इंटू साइन थीटा जी साइन थीटा अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर। आणि अर्थात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीच हे काय मिळालेलं आहे, एक्सेलरेशन मिळालेलं आहे। आणि एक्सेलरेशन काय मिळालं, ए इज इक्वल टू जी साइन थीटा अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीची इंक्रीज होणारी कायनेटिक एनर्जी, रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीची डिक्रीज होणारी पोटेन्शियल एनर्जी, याच्यावरून आपण रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीची लिनियर वेलोसिटी आणि रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीचं लिनियर एक्सेलरेशन हे फाइंड आउट करण्याचं काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो आमचा हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद।